चिखलदरा तालुक्यातील काटकुंब येथील शेतकरी गणेश राठोड यांच्या फळझाडांच्या बागेला सोमवारी रात्री 8 वाजता आग लागून आंबा, मोह, सागवान, लिंबू इतर प्रजातींच्या हजारांच्या वर झाडांची राख रांगोळी झाली, तर शेतातील इतरही साहित्य जळाले। यात 32 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। शेजारील शेतकऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतात आग लागल्याने नुकसान झाल्याची तक्रार पोलिसात केली आहे। गणेश राठोड काटकुंब येथील सदन शेतकरी आहे। त्यांच्या शेत जमिनीमध्ये रविवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास 10 ते 15 वर्षाची फळझाडे, गुरांचा चारा व इतर साहित्य जळून त्याची राख रांगोळी झाली। शेताला लागूनच विनोद शंकर मालवीय राहणार काटकुंब यांचे शेत आहे। सोमवारी सायंकाळी मालवीय हे स्वतःच्या गव्हाची कापणी झाल्याने फण जाळण्यासाठी त्यांनी आग लावली होती। शेत नजीक असल्याने गणेश राठोड यांनी जाऊन पाहिले व संबंधित शेतकरी उपस्थित नसल्याने घरी परत आले। रात्री 9 वाजताच्या दरम्यान नागरिकांनी शेतात आग लागली असल्याची माहिती त्यांना दिली। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा।